तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. मित्रांनो, सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि विशेषतः आपले वेडिंग फोटोग्राफर्स आणि जे फोटो स्टुडिओ ज्यांचे आहेत त्यांना तर विशेष करून शुभेच्छा की तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. विषय थोडासा वेगळा आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण मला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टी करतो आहे, स्वतःला अपडेट पण कदाचित करतो आहे, परंतु काही थोडेफार विचार बदलले ना तर आपला व्यवसाय खूप छान ग्रोथ करणार आहे, उन्नतीकडे जाणार आहे. आपल्याला अधोगती नको आहे, आपल्याला उन्नती करायची आहे. आणि फोटोग्राफी व्यवसाय एक खूप सुंदर खरं तर व्यवसाय आहे, परंतु त्याला व्यवसाय म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपण अगदी कुठलाही सण साजरा करतो, त्यातलाच संक्रांत हा आपला एक खूप महत्त्वाचा सण आहे, आणि त्यावेळेला आपण तिळगुळ देतो एकमेकाला आणि म्हणतो तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. माझे सर्व फोटोग्राफर्स मित्रांना हे सांगणं आहे की चला आता संक्रांतीला भेटू आणि एकमेकाला तिळगुळ देऊ, त्याचसोबत फक्त गोडगोड बोलून चालणार नाही तर आता आपल्याला आपला व्यवसाय मोठा करायचा आहे. आणि तो व्यवसाय मोठा करण्यासाठी मला असं वाटतं तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, सोबत चला आणि व्यवसायाचे प्लॅनिंगसुद्धा आता सोबत करा. कारण पहा तुम्ही, अनेक व्यवसाय आहेत एकमेकाच्या शेजारी शेजारी त्यांचे शॉप्स असतात, परंतु इव्हिनिंगला मात्र ते एकत्र भेटतात. माझे खूप सगळे मित्र आहेत की जे ज्वेलर्स आहेत, कुणाचे क्लॉथ स्टोअर्स आहेत, कुणाचे शूजचे किंवा याचे ब्रँड्स आहेत, हॉटेल्स आहेत, आणि ते नंतर एकत्र भेटतात. त्यांची कम्युनिटी आहे, एकत्र भेटून ते त्यांच्या व्यवसायाचे चांगले प्लॅनिंग करतात, त्यांचे रेट्स ठरवतात. आणि नक्कीच ज्याची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याचं जेवढं स्किल आहे, त्याप्रमाणे त्याचे रेट्स ठरणार आहे. परंतु जर आपल्या रेट्समध्ये खूप तफावत नसेल तर आपला बिझनेस हा लॉसकडे नाही तर प्रॉफिटकडे जाईल. आणि आपल्याला ह्या संक्रांतीला खरं तर तिळगुळ हे प्रॉफिटचे द्यायचे आहेत, कारण आपल्याला व्यावसायिक बनणं गरजेचं आहे. फोटोग्राफी हा एक बिझनेस आहे, त्याला बिझनेससारखं समजून घेऊ. बरोबर, म्हणजे त्याने हे केलं म्हणून मी हे करतो हे करणं गरजेचं आहे, परंतु ते आपल्या उन्नतीसाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी असणं गरजेचं आहे. त्यातून आपला आणि आपल्या इंडस्ट्रीचा लॉस व्हायला नको ही काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न मी करतो आहे की नेमकं बघ बिझनेसमध्ये प्रॉफिट कमवायचं कसं, किंवा आपण एकाच गावामध्ये जर खूप सगळे फोटोग्राफर असू किंवा आपले वेगळे फोटो स्टुडिओज असतील तर मग आपण तिथे एकमेकाला कशा पद्धतीने एकत्र येऊन पुढे जायचं. कारण मित्रांनो, याचे मी खूप सगळे सेशन्स करणार आहेत, पण हा एक संक्रांतीचा विशेष सेशन आहे. त्याचं एक खूप सुंदर एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर संक्रांतीला सगळ्यात विशेष काय असतं, कोणी सांगेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की संक्रांतीला आपण तिळगुळ देतोच, त्यासोबतच काय असं एक विशेष गोष्ट असते की त्याचंसुद्धा आपल्याला खूप कौतुक असतं, अट्रॅक्शन असतं आणि आनंदसुद्धा असतो. तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली असेल आणि मी जे सांगतो ते जर बरोबर असेल तर ती आहे पतंग उडवणं. बरोबर, आज ती पतंग उडवायचं लहानपणापासूनच आपल्याकडे किती उत्साह असतो की आपण ह्या संक्रांतीची वाट पाहत असतो. बरोबर, तसंच आपण आपल्या व्यवसायामध्ये वेडिंग सीझनची वाट पाहत असतो, कारण त्या वेडिंग सीझनमधून तर खरं उत्पन्न आपल्याला होणार असतं आणि त्या उत्पन्नातून आपल्याला पूर्ण वर्ष आपलं काढायचं असतं. मित्रांनो, होतं काय हे नीट समजून घ्या. कारण जसं आपण पतंगीच्याबद्दल जर बोललो तर पहा, आपण पतंग जातो मार्केटमधून विकत घेतो, ती विकत घेताना ही काळजी घेतो की माझी पतंग जी आहे ना ती एक तर स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि तिचा जो मांजा असेल तो सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचा असायला पाहिजे, कारण मला पतंग सर्वात वरती आकाशात न्यायची आहे आणि ती कुणी काटली नाही पाहिजे. कारण पतंगीचा खेळच असा आहे की दुसऱ्या पतंग आपल्या पतंगीला काटतात आणि मग आपण तिथे निराश होतो किंवा लॉसमध्ये जातो. आपल्या व्यवसायाचं पण तर तेच आहे ना. पण ते करताना एक सुंदर गोष्ट केली जाते, ती लक्षात ठेवा. जसा मांजा हा स्ट्रॉंग पाहिजे, पतंगीची क्वालिटी स्ट्रॉंग पाहिजे, चांगल्या क्वालिटीची पतंग पाहिजे, तसंच पतंग उडवणारासुद्धा त्याचा एक स्किल वापरतो. आणि ते स्किल जर आपल्याकडे असेल तर आपण काय करतो, ती पतंग आपली काटण्यापासून रोखतो आणि आपली पतंग जास्तीत जास्त उंच आकाशात नेतो आणि आनंद घेतो, समाधान घेतो. खरं तर हा एक प्रकारचा उत्साह आहे आपला, आपल्यासाठी एक तो खेळ आहे, परंतु व्यवसाय मात्र आपल्यासाठी खेळ नाही आहे. बरोबर, आपण आपलं आयुष्य तिथे देतो आहे, आपल्या कुटुंबाला उभं करतो आहे, आपल्या येणाऱ्या जनरेशनला, आपल्या मुलांना आपण त्याच व्यवसायातून तर पुढच्या गोष्टीची फॅसिलिटी देऊ शकतो, एक लाईफस्टाईल देऊ शकतो. एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ते जरुरी आहे की ती पतंग विकत घेताना आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतो आहे, ती उडवतानासुद्धा काही गोष्टींची काळजी घेतो आहे, तशी काळजी आपण आपल्या व्यवसायात घेतो आहे का? फोटोग्राफी व्यवसायातसुद्धा आपण ती जी काटछाट सुरू आहे ना, ती काटछाट आपल्याला धोकादायक बनत चालली आहे. कारण आपल्याला जर त्या उंचीवरती जायचं असेल आपल्या व्यवसायामध्ये
तर त्या उंचीसाठी आपल्याला स्किलसुद्धा तितकंच चांगलं डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण जर आपण कॅमेरा खूप क्वालिटीचा घेतला, इक्विपमेंट्स खूप चांगल्या क्वालिटीचे घेतले, परंतु वापरणाऱ्यामध्ये जर ते स्किल नसेल तर मात्र तुमची पतंग कट होऊ शकते, तुमच्या व्यवसायात तुम्हाला लॉस खायला लागू शकतो. आणि तो जर नको असेल तर आता इथून पुढचे सगळे सेशन्स आपण अटेंड करा आणि संक्रांतीच्या निमित्ताने एकत्र या, तिळगुळ एकमेकाला द्या, गोडगोड बोला, चांगला चांगला व्यवसाय करा, मोठा व्यवसाय करा, जास्तीत जास्त पैसे कमवा. कारण मित्रांनो, आपण अनेक चढउतारांमधून जातो आणि त्यावेळेला आपल्याला जेव्हा पैशाची गरज पडते ना, तेव्हा आपल्यासाठी कोणी नसतं, आपल्यासाठी आपण स्वतःच असतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की या संक्रांतीला तिळगुळासोबतच एक बिझनेस कसा पुढे नेता येईल त्याच्याबद्दलचे सुद्धा आपण स्वतःला एक प्रॉमिस करू, आपल्या फोटोग्राफर मित्रांना प्रॉमिस करू, एकत्र येऊ पुढे जाऊ. आणि याच्यावरती मी एक पूर्ण सिरीज बनवतो आहे, सगळे सेशन्स नक्की बनवतो आहे, तर पुढच्या सेशनचं सुद्धा मी अपडेट करेल. परंतु त्या अगोदरच तुम्ही पहिले आपल्या फोटो आर्टिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का हे चेक करा, नसेल केलं तर पहिले आपल्या ह्या हक्काच्या एक सुंदर अशा प्लॅटफॉर्मला तुम्ही सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या फोटोग्राफर बांधवांपर्यंत मित्रांपर्यंत शेअर करा, कारण शेअर केल्यानंतर तर वाढतं, बरोबर. म्हणूनच मी म्हणतो, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जा. आणि ती पतंग जी आहे ना कटलेली, ती खेचण्यासाठी, ती पकडण्यासाठी पण खूप लोकांची गर्दी असते. फोटोग्राफी व्यवसाय हा खेळ नाही आहे, हे एक जबाबदारीचं प्रोफेशन आहे आणि ज्याच्यावरतीच आपण आणि आपलं कुटुंब अवलंबून आहे. मी परत एकदा शुभेच्छा देतो, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि फोटो आर्टिओ तुमच्यासोबत आहेत, तर तुमच्या प्रगतीसाठी, आपल्या फोटोग्राफर मित्रांच्या प्रगतीसाठी चला फोटो आर्टिओ जॉईन करा. भेटूयात लवकरच, धन्यवाद.